एसपीएन न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूर त्र्यंबक रोडवर अचानक बंद पडली परवाना नसलेली गॅस टाकीने भरलेली गाडी। सविस्तर वृत्त असे, आज दिनांक 27 डिसेंबर रोजी सातपूर त्र्यंबक रोडवर सातपूर पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर गोकुळ गॅस एजन्सी या भारत गॅसची टाकीने भरलेली गाडी अचानक बंद पडल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता। त्याचप्रसंगी एसपीएन न्यूजने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ, आपण पाहत आहात एसपीएन न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता गॅस सिलेंडरने भरलेली गाडी जी आहे ही आउटडेटेड गाडी आपल्याला दिसत आहे। या गाडीचे पेपर देखील या चालकाकडे नाही आहेत आणि ह्या गाडीची पूर्ण जी मर्यादा आहे ती पोल्युशन असेल, पीयूसी असेल, या सर्व मर्यादा तिच्या संपलेल्या असून देखील ही गाडी रस्त्यावर धावत आहे। आणि माझ्या पाठी इथे बघू शकता आपण यामध्ये एखादा मोठा अपघात देखील होऊ शकला असता। गाडी पंक्चर झाल्यामुळे ही गाडी थांबलेली आहे असं यांचं म्हणणं आहे। आपण या ड्रायव्हरसोबतच चर्चा करणार आहोत की काय प्रॉब्लेम झाला होता गाडीला, कशी काय पंक्चर झाली होती, काहीतरी काय काय हे गाडीचे पेपर वगैरे आहे का? आता ते लक्ष्मी गाडी आहे। कुठल्या गॅस एजन्सीची गाडी आहे? गोकुळ गॅस एजन्सीची जी गाडी आहे ही गाडी अशीच धावती आहे रस्त्यावरती, तिला कुठलाही परवाना नाही, तिचे डॉक्युमेंट क्लिअर नाही, त्यांनी शिल्लकने घेतलेली गाडी आहे। अशा ह्या गॅस एजन्सीवर कारवाई कोण करणार हा प्रश्न सर्वसामान्यांना उपस्थित झाला आहे। या ठिकाणी आपले सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण साहेब हे देखील हजर झालेले आहेत आणि ते देखील पाहणी करतात। गॅसने भरलेले हे सिलेंडर आणि गॅसने भरलेली ही गाडी होती ही आउटडेटेड गाडी आपल्याला दिसत आहे, त्याच्याकडे पेपर नाही आहे, या प्रकरणी आता साहेब काय त्यांच्यावर कारवाई करतात। या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण साहेब आलेले आहेत, आपण त्यांनाच विचारणार आहोत की या गाडीवर काय कारवाई करतात ते। तर अशी बंद आणि आउटडेटेड गाडी या रस्त्यावर धावते आहे आणि गॅस टाकीने भरलेले सिलेंडर आहे त्यामध्ये, जर मोठा अपघात अलर्ट झाला असता तर आपण याच्यावर काय कारवाई करणार? निश्चितच कारवाई करणार आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण साहेब। या ठिकाणी समाधान दाहिरे देखील आलेले आहेत, आम आदमी पार्टीचे ते कार्यकर्ते आहेत आणि ते काम करतात सातपूर प्रभागासाठी, आपण त्यांनाच विचारणार आहोत साहेब ज्या पद्धतीने अशा गाड्या रस्त्यावर धावत आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल? आता हे जे गॅससाठी जी गाडी जी आहे ही साधारण 15 ते 20 वर्ष जुनी गाडी आहे आणि हे गाडीचे सगळे पेपर संपलेले, गाडीवरचा नंबर आहे दिसत नाही आणि अशा धोकादायक परिस्थितीत गाडी चालवली जाते, रस्त्यात गाडी होती आणि ते पण चौक पुलीसासारख्या ठिकाणी गाडी होती आहे, एखादी ड्रॉ घेऊन धडत काही झाले तर बॉन तो सारखे दानादान सिलेंडर उडतील अशी परिस्थिती, एवढे भयावह परिस्थिती। आणि आता सध्या नवीन जे आयुक्त आलेले त्यांनी टू व्हीलर ते धडक मोहीम सुरू केलेली धरण्याची आणि अशा धोकादायक वाहनांसाठी ते काहीच करत नाही आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे। ह्याच्यात नाशिककरांचा जीव धोक्यात आहे याचं काळजी घेतली पाहिजे। निश्चितच जे की नवीन पोलीस आयुक्त आलेले आहेत अंकुश शिंदे साहेब ज्यांनी टू व्हीलरकडे जो आपला मोहीम वळवली आहे त्याचप्रकारे या जुन्या आउटडेटेड वाहनांकडे देखील मोहीम वळवावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकाकडनं व्यक्त केली जात आहे। मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज, आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।